23 तारखेला रात्री किंवा 24 तारखेच्या सकाळपर्यंत आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. हॅकर्सच्या माध्यमातून मतमोजणीवेळी गैरप्रकार होऊ शकतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांना काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. काही व्यक्ती 100 मीटरच्या परिसरात येण्याची शक्यता आहे अशी भीती देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. आमच्या वॉररूममधून अशा सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत निवडणुकीमध्ये काय दक्षता घ्यायची, कारण आता हॅकर सगळीकडे आता पकडले गेले आहेत. वणी मतदारसंघामध्ये ते संशयास्पद सगळे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पकडले गेले. नवी मुंबईमध्ये तसा सगळा प्रकार झालेला. तर आम्ही आमच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत की त्या कॅम्पसच्या 100 मीटर परिसरात कुठलंही वाहन उभं राहता कामा नये. इवन प्रेसचा सिंबल लावूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे सगळ्या प्रेससुद्धा प्रेसच्या गाड्या असतील तर त्यामध्ये कुठलेही प्रेसच्या गाड्या मीन्स प्रेसचं नाव लावून असे प्रकार करण्याची शक्यता आहे अशी सूचना आम्हाला मिळाली आहे. त्या परिसरात कुठलेही व्हेकल थांबू नये आणि इंटरनेट सेवा त्या परिसरात बंद राहील याची दक्षता घ्यावी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परिसरामध्ये आपल्या लोकांनी माणसं ठेवून त्यावर लक्ष ठेवावं. 100 मीटर परिसरात कुठलंही वाहन उभं राहता कामा नये. इवन प्रेसचा सिंबल लावूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे सगळ्या प्रेससुद्धा प्रेसच्या गाड्या असतील तर त्यामध्ये कुठलेही प्रेसच्या गाड्या मीन्स प्रेसचं नाव लावून असे प्रकार करण्याची शक्यता आहे अशी सूचना आम्हाला मिळाली आहे. त्या परिसरात कुठलेही व्हेकल थांबू नये आणि इंटरनेट सेवा त्या परिसरात बंद राहील याची दक्षता घ्यावी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे